खलनायिका करायला खूप धमाल येते, खूप मजा येते, एक्सप्रेशनची जुगलबंदी असते त्याच्यामुळे, आणि काय म्हणतात त्याला 1-to-1 खूप छान हे होतात, धमाल येतात, म्हणजे भांडणाचे सीन असते किंवा असं काही असेल तर ती खूप मजा येते त्याच्यामुळे. मी खलनायिका करताना स्पेशली मला खूप आवडत, खलनायिकेवर जास्त प्रेम असतं त्यांचं, कारण खलनायिका जास्त फेमस होतात, कारण खलनायिका येणार आल्या नाहीत तर ह्या गोष्टी किंवा सिरियल मधली पिक्चर मधली सूत्र चालणार नाही. ती सूत्र हलवण्यासाठी जर, म्हणजे माझी आई जेव्हा सिरियल बघायची ना तेव्हा ती बघ आली, बघ आता मी बोलले ना तिला बघ आता बघ अगं बघ ना मागे अगं ती बघ येते वगैरे, ह्या ज्या कमेंट्स असतात ना, म्हणजे आमचं असं होती की अगं हो थांब ही सिरियल आहे तू काय होणी. प्रेरणा आणि तुम्ही पाहताय फिटिंग मूल मराठी. नायक खलनायक या सिरीजच्या या पहिल्याच भागात मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते. बरं, जेव्हा एखाद्या कथेमध्ये खलनायक किंवा खलनायिका असते तेव्हा त्या कथेला एक वेगळं वलय प्राप्त होतं, आणि अशीच एक खलनायिका साकारणारी अभिनेत्री आपल्या सोबत आहे. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड आहे, त्यामुळे नाटक, नंतर मालिका, चित्रपट या क्षेत्रामध्ये त्यांनी विविध भूमिका साकारलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा त्या विनोदी भूमिका साकारतात तेव्हा त्या लोकप्रिय ठरतातच, पण जेव्हा त्या खलनायिका साकारतात तेव्हाही त्या लक्षवेधी ठरतात. अभिनेत्री सुप्रिया पाठारे आहेत माझ्यासोबत, श्रीमंता घरची सून या मालिकेत त्या आता देविकाच्या भूमिकेत आहेत, आणि आपण त्यांचं स्वागत करूया. सुप्रियाताई खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. सगळ्यात आधी सांगा, ही देविका कशी आहे, देविकाच्या रूपात येऊन तुम्हाला कसं वाटतं? लॉकडाऊन नंतरच खर तर पहिलं काम म्हणजे असं माहेर याच चॅनलवर मी केली, असं माहेर नको ग बाई. आणि आता आत्ताचा जो लॉकडाऊन झाला त्याच्यानंतर मला देविका साकारायला मिळाली. तर खर तर मला ना विलन करायला टेन्शन नव्हतं, फक्त हा जो अटायर आहे, सो मी ह्या अटायर मध्ये स्क्रीनवर कधी आले नव्हते, त्याच्यामुळे मला जरा थोडस ते टेन्शन होतं, कारण मी काही शरीराने चवळीची शेग नाहीये की छान दिसेल अशी फिगर विगर असतील असं काही माझं नाहीये, त्याच्यामुळे हे कपडे आपल्यावर कसे दिसतील आणि हे आपण घातल्यानंतर लोक आपल्याला कसं वाटेल त्यांना, हे थोडस होतं. पण आता जसं जसं शूट सुरू केलंय ना तसं आता मला असं वाटतं की हे मायने नाही ठेवत की आपण काय कसे दिसतोय काय, म्हणजे रिप्लेसमेंट जेव्हा येते ना तेव्हा जास्त जबाबदारी वाढते असं मला वाटतं, कारण लोक कम्पेअर करायला लागतात लगेच की अरे ही आधीची अशी होती, मग आधीची बरी होती किंवा आधीची वाईट होती, काय जे असेल ते, मग आपण कसं. त्यामुळे आणि मला एक बरं झालं की मी पण सतत शूटिंग आणि असल्यामुळे मी श्रीमंता घरची झूनचा एकही एपिसोड पाहिला नव्हता, त्यामुळे मला ते जास्त सोपं पडलं की मी माझी देविका साकार केली, मी ती काय करत होती किंवा तिचे काय मॅनरिझम होते, ती काय करत होती हे मला काहीही माहित नाही, त्यामुळे मला एक बरं पडलं सोपं की मी न बघितल्यामुळे मला माहितीच नाही देविका कशी होती, मला फक्त त्यांनी ग्राफ सांगितला, मला केदार वैद्यने ग्राफ सांगितला, मनीष दळवीने ग्राफ सांगितला, मग त्याच्या पद्धतीने मी फोकस केलं की अच्छा ओके, म्हणजे मला ही देविका अशी करायची, त्यामुळे ते मला असं वाटतं जास्त सोपं पडेल. पण एक खलनायिका साकारताना आपल्यावर काय, कलाकारावर कोणकोणती जबाबदारी असते? मला तर खूप मजा येते खलनायिका साकारताना, कारण मला स्क्रीनवर रडायला अजिबात आवडत नाही, कारण मला आमचे दिग्दर्शक वैभव शिंजाळकर यांनी सांगितलं होतं की तू रडताना खूप वाईट दिसतेस म्हणून, त्यामुळे मला ना टेन्शन येतं अरे बापरे मला रडताना बघून लोक बघणार अरे दिवा. आणि खलनायिका करताना मला खूप मजा येते, खूप छान प्ले करता येतो तो हे डेफिनेटली, तसं कॅरेक्टर मी होणार सून मध्ये सुद्धा केलं होतं, भाऊ कशी ती आई होती, पण खलनायिका करायला खूप धमाल येते, खूप मजा येते, एक्सप्रेशनची जुगलबंदी असते त्याच्यामुळे, आणि काय म्हणतात त्याला 1-to-1 खूप छान हे होतात, धमाल येतात, म्हणजे भांडणाचे सीन असतील किंवा असं काही असेल तर ती खूप मजा येते त्याच्यामुळे. मी खलनायिका करताना स्पेशली मला खूप आवडतं.
पण मी पाहिले म्हणजे जेव्हा तुम्ही खलनायिका साकारता तेव्हा त्याच्यामध्ये थोडासा विनोदी टच हा असतो, म्हणजे त्याच्यातही तो खलनायक तुम्ही कधी कधी साकारता, पण ही देविका अशी आहे का? काय होतं नाहीतर मग ना एकच सूर लागतो करताना, आणि मग ते असं होतं की अरे आता ही आली म्हणजे आता ही तेच करणार, आता ही तेच करणार, मग असं जे असतं ना ते न करता त्याला थोडासा एक झालर दिली ना तर ती मजा येईल करायला, आणि ते प्ले पण करायला मजा येते. नाहीतर मग सतत तुम्ही आपली अशी आणि सतत अशी असं गेलं की मग तो चेहरा प्रेझेंटेबल पण पाहिजे ना आपला, आपल्याला स्क्रीनवर लोकांना बघताना खूप आनंद झाला पाहिजे की अरे वा आता ही येणार, ही काहीतरी मज्जा करणार, किंवा ही आता काहीतरी करेल, किंवा अले 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 अभी वाता, असे जे कमेंट्स असतात ना टीव्हीच्या मागचे ते खूप मजेशीर असतात, त्यामुळे मग ते आपल्याला कसं आपण कॅरेक्टर फुलवत जाऊ त्याच्या दृष्टीने ते करायला, त्यामुळे मला असं वाटतं थोडस त्याला असायला हवं काहीतरी. पण एखाद्या मालिकेत मग ती साधी मुळी सून असेल, तिची आई असेल, भाऊ सासू असेल, या सगळ्यांवर प्रेक्षक प्रेम करतात, पण कधी कधी काय होतं खलनायिकांवर म्हणजे तो द्वेष सहन करावा लागतो प्रेक्षकांचा की ही आली आता ही सगळं वाटोळं करणार आहे, ते कसं पाहतात? पण तुला माहितीये का की सगळ्यांवर प्रेम करतात हे मला अगदीच मान्य आहे, पण खलनायिकेवर जास्त प्रेम असतं त्यांचं, कारण खलनायिका जास्त फेमस होतात, कारण खलनायिका येणार आल्या नाहीत तर ह्या गोष्टी किंवा सिरियल मधली पिक्चर मधली सूत्र चालणार नाही, ती सूत्र हलवण्यासाठी जर म्हणजे माझी आई जेव्हा सिरियल बघायची ना तेव्हा ती बघ आली बघ आता मी बोलले ना तिला बघ आता बघ अगं बघ ना मागे अगं ती बघ येते वगैरे ह्या ज्या कमेंट्स असतात ना म्हणजे आमच्याच होती की अगं हो था मी सिरियल आहे तू काय एवढी म्हणजे इन्व्हॉल्व्ह होतात लोक बघताना आणि ती खूप मजेशीर असते. पण तुम्ही तुमच्या काही आवडत्या मालिका असतील हिंदी असतील मराठी असतील किंवा सिनेमा असतील त्याच्यात ती तुम्हाला आवडलेली आणि भावणारी खलनायिका कोणती आहे आणि तुम्हाला असं वाटतं की हा मी कधीतरी असं साकारणं म्हणजे खूप महत्वाचं आहे? एकदम मी पहिल्यांदाच सिरियल मध्ये काम केलं ती म्हणजे कुलवधू, आणि कुलवधू मध्ये मला खरंच जास्त चॅलेंजिंग होतं कारण खूप मोठी काय म्हणतात त्याला स्टारकास्ट होती आमच्या सिरियल मध्ये, आता एवढ्या लोकांच्या समोर आपण उभं राहणं म्हणजे सदाशिव अमरापूरकर, मिलिंद गुणाजी किंवा सुलभाताई होत्या, मेघना वैद्य, नाना पाठक, पूर्वा, सुबोध, सगळेच जण पल्लवी वैद्य, म्हणजे इतके इतके मोठे मोठे सगळे कलाकार होते, आणि निशिगंधाताई होत्या, आणि माझं असं होतं की माझी ती पहिली सिरियल आणि ह्या सगळ्यांबरोबर मला तग धरायचंय, मला उभं राहायचंय आणि त्याच्यात मला त्यांना त्रास पण द्यायचा आहे, मला सगळंच करायचंय, बापरे होईल का नाही, तर त्यावेळी जरा मला थोडस थोडीशी भीती होती, पण आता सांग आता म्हणशील तर माझी भीती चेपली आता या कोणी पण मी करते आता समोर चालला भीती आता तुमच्या सोबत मी समोर उभं राहते. पण हा माझा प्रश्न म्हणजे ऍक्च्युली वेगळा होता पण तुम्ही छान एक उत्तर दिलेलं आहे, पुढचा प्रश्न माझा हाच होता पण मला तुम्हाला असं विचारायचं की तुम्ही पाहिलेली एखादी अभिनेत्री पाहिलेली ओके ओके पाहिलेली अशा बऱ्याच आहेत, पण मला रोहिणी मोशींचं चालबाज मधलं काम खूप आवडलं, अंबा अंबा जे कॅरेक्टर त्यांनी केलं होतं तर त्यांनी खूप केलं होतं, कारण त्याला एक कॉमेडीची झालर होती, त्याला एक म्हणजे पैशाची हाव पण आहे, मग तिचं वाईट पण करायचंय, मग थोडस कॉमेडी पण आहे, मग हे आहे, तर ते कॅरेक्टर मला फार मजेशीर वाटलं होतं, आणि ती त्यांचा तो अटायर होता तो सगळा तो बघायला खूप धमाल आली, त्यामुळे असं वाटलं होतं की हा असं काहीतरी आलं तर मोठ्या स्क्रीनवर करायला खूप मजा येईल. पण सुप्रियाताई तुम्ही फू बाई फू सारख्या कार्यक्रमातून एक विनोदी अभिनेत्री म्हणून समोर येतात तेव्हा एक एकमेकांचा एक दृष्टिकोन असतो की ही अभिनेत्री म्हणजे एक कॉमेडी अंदाज आहे या सगळ्या गोष्टी, पण त्यातून मग एक खलनायिका साकारणं हा ही जी मधली जर्नी असते ती कशी बघता तुम्ही, कारण प्रेक्षक आपल्याला आता खलनायिका म्हणून बघणार आहे. खरं सांगू का तुला मी आधी गेले 16 वर्ष मी फक्त नाटक करत होते, त्यामुळे कुलवधू जेव्हा माझ्याकडे आली आणि जेव्हा मला सांगितलं की तुला खलनायिका करायचंय तर तेव्हा मी शॉक होते की हा कसा काय माझ्याकडनं खलनायिका एक्सपेक्ट करू शकतो, कारण मी
16 वर्ष विनोदी नाटकांमध्ये काम केलेली आहेत. मला खलनायिका वगैरे हा प्रकार म्हणजे मी कधी केलाच नव्हता. पण माझ्याशिवाय माझ्यापेक्षा असं म्हणायला हरकत नाही, वैभव चिंचाळकर जास्त कॉन्फिडन्स होता की मी तो चांगला करू शकेन म्हणून. पण मला असं टेन्शन होतं की कसं काय, म्हणजे याने कुठे माझं काम बघितलंय, मी तर खलनायिका कुठे केलंच नाहीये, कसं काय केलं. पण माहित नाही की त्याचा जो कॉन्फिडन्स होता तो मला असं वाटतं वर्क झाला. मला खरंच स्वतःला पण मला तेव्हा असं वाटलं नव्हतं की मी खलनायिका वगैरे करेन म्हणून. पण मालिकांच्या बाबतीत असं असतं सुप्रीताई कधी कधी की तुम्ही एकाच प्रकारच्या जेव्हा भूमिका करता त्याच प्रकारच्या भूमिकांसाठी विचारलं जात, तर तो जो स्टेरिओटाईप आहे म्हणजे तुम्हालाही तसंच होत होतं का की त्याच प्रकारच्या भूमिकांची विचारणा होत राहिली का नंतर की वेगळ्याही? नाही, मी माझ्या नशिबाने असं मी म्हणेन, कारण मी ऍट अ टाइम 3 चॅनलवर खूप वेगवेगळ्या जॉनरचे सिरियल करत होते. म्हणजे मी ज्या वेळेला झी मराठीवर फू बाय फू करत होते त्याच वेळेला माझी झी मराठीवर भाऊक अशी असलेली मोठी आई मी होणार सुन्नी मध्ये करत होते, त्याच वेळेला माझी स्टार प्रवाहला कांचनमाला चालू होती पुढचं पाऊल मधली, जी विलन होती जी थोडीशी डोक्यावर पडलेली विलन होती ती स्वतःच काही काही करायची आणि स्वतःच त्याच्यामध्ये खड्ड्यात पडायची असे ती विलन होती. त्याच्यामुळे व्हेरिएशन आहेत ना, एक ऍट अ टाइम तिन्ही वेळेला वेगवेगळे चालू होते, त्याच्यामुळे असं कधीच झालं नाही मला की एकाच पद्धतीचे रोल आपल्याला आलेत आणि आता कंटाळा आलाय मला तेच. म्हणजे आपण एक पोलिसाची भूमिका केली तर ती तीच येते सतत, किंवा ह्याची केली तर तीच येते सतत, असं जे होतं ते स्वामी कृपेने माझ्या बाबतीत नाही झालं. त्याच्यामुळे मला ते व्हेरिएशन करायला आणि वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या दिवशी, म्हणजे आज मी विलन करते तर उद्या माझं वेगळं शूटिंग आहे तर उद्या मी वेगळं करणार, मग परवा काय तर मी फू बाय फूचं स्किटच करते जे जास्त चॅलेंजिंग आहे, कारण तिथे स्किट मध्ये 10 मिनिटांमध्ये तुमची सगळी कसोटी पणाला लावलेली असते, मग ते एक होतं. तर त्याच्यामुळे असं वेगवेगळं होतं, त्यामुळे इथे सतत डोकं चालू असायची, आज हे आहे आज हे आहे आज हे आहे, त्यामुळे असे कधी रोल्स एक साईड सारखे रोल असे कधी मला आले. पण सुप्रियाताई मला वाटतं तुम्ही अगदी शाळेत असाल तेव्हापासून नाटकाला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही जसं सांगता की विनोदी नाटकात तुम्ही जास्त मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे, पण त्यानंतर असा तुमचा अट्टाहास होता की एक अभिनेत्री म्हणून काम करणं, लीड म्हणून काम करणं, तुम्ही मोस्ट ऑफ द टाइम कॅरेक्टर रोल्स केलेले आहे, तुमचा असा अट्टाहास राहिला सुरुवातीच्या काळाविषयी बोलते? नाही नाही नाही, ऍक्च्युली काय झालं, मी ज्या वेळेला ह्या इंडस्ट्रीत आले म्हणजे सिरियल इंडस्ट्रीत आले तेव्हा ऑलरेडी माझं लग्न झालं होतं, मला मुलगा होता, त्यामुळे मला माझं वेगळं फोकस होतं, म्हणजे मला एक माझी प्रायोरिटी वेगळी होती. आणि लीडसाठी खूप म्हणजे आपण आता त्यावेळेला मी त्या वयाचं लीड असता तर मी कदाचित लीड पण केलं असतं, पण मी काय त्या वयाची नव्हते, त्याच्यामुळे मी ऑलमोस्ट मी जेव्हा ही सिरियल घेतली तेव्हा ऑलमोस्ट मला वाटतं माझं 97 लग्न झालं आणि मी 2008 ही सिरियल माझी मला पहिली सिरियल मिळाली. त्यामुळे ऑलमोस्ट बरेच वर्ष म्हणजे एक 10-12 ऑलरेडी झालं होतं, त्यामुळे असं लीड करायचं असं काही डोक्यात नव्हतं. आणि आत्ता बघता लीडला खूप काम असतं, प्रचंड काम असतं, त्याच्यामुळे आपण आहोत ते उत्तम आहोत, या छान आणि घरी जा. पण सुधीरी म्हणजे तुम्ही सगळेच कलाकार आहात, म्हणजे सध्याची आपली कोरोनाग्रस्त जी परिस्थिती आहे, लॉकडाऊन आहे, या सगळ्यात कुठेतरी मनोरंजनात खंड पडू नये म्हणून तुम्ही सगळे कलाकार घराबाहेर पडून शूटिंग करत आहात, म्हणजे तुम्ही विविध लोकेशन्स काही महाराष्ट्र बाहेर आहेत, या सगळ्यात तुम्ही कशा पद्धतीची काळजी घेताय सेटवर, कारण तुम्ही बाहेर आहात? हे बघ, मनोरंजनासाठी आपण म्हणजे इतरांच्या मनोरंजनासाठी जरी काम करत असलो तरी त्याच्याबरोबर आपलं सुद्धा ते त्याच्याबरोबर पोट भरायचंय, हे सुद्धा एक जबाबदारी आहे. कारण गेल्या वर्षभरामध्ये जे काही आपल्यावर संकट आलंय त्याच्यातनं आपण बाहेर पडतोय, पण शेवटी म्हणतात ना लोक की सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. बरं, ही अशी परिस्थिती आहे की आज माझ्याकडे काही नाहीये तर मला दे बाई प्रेरणा, थोडेसे पैसे दे मी तुला नंतर दे, तर तुझ्याकडे तरी कुठले आहे मागू मी, तुझी पण तीच अवस्था आहे. सो हे जे आहे ना, किंवा माझ्याकडे कोणी मागितले पैसे तर मी विचार करेन की अरे बापरे माझा आता हप्ता भरायचा आहे, मला बाकीच्या गोष्टी आहेत, मला मुलांचे शिक्षण आहेत, मग त्याच्यातलं करून आता मी ह्याला जर थोडे दिले आणि ह्याने जर मला नाही परत दिले तर मी काय करू, म्हणजे हे जे सगळं होतं ना
हे टेन्शन पण होतं, काळजी तर आपण घेतोच. आता माझे सुद्धा दोन्ही डोस झाले आहेत, काळजी घेतोय, स्टीम घेतोय, आपण सगळ्या गोष्टी करतोय, पण त्याच्यातनं सुद्धा जर झाला तर न घाबरता त्याला तोंड देणं हेच आता आपल्या हातात आहे. दुसरं आपण काही करू शकत नाही. पण त्याच्यासाठी किती वर्ष घरात बसणार? म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा मोलकरीणबाईचं आफ्टर लॉकडाऊन शूटिंगला बाहेर पडले, तेव्हा माझी डॉक्टर आहे डॉक्टर स्वाती डोंगरे, तेव्हा मी तिला फोन केला, म्हटलं स्वाती असं असं शूटिंग आहे तर काय करू गं, मला टेन्शन आले. कारण त्यावेळेला ज्या पद्धतीचे व्हिडिओज बघतोय किंवा बातम्या येत होत्या लोकांना, म्हणजे स्मशानात सुद्धा जागा नाही, हॉस्पिटल हे आहे, पॅक आहे, सगळं कळत नव्हतं काय, आणि एक भीती असतेच, आपण नॉर्मल माणसं आहोत, आपल्याला घाबरायला होणार होती. तर त्यावेळेला असं झालं होतं की काय करू, बाहेर पडू की नाही. तर तिने मला एकच सांगितलं की तुझ्याकडे खूप पैसे आहेत का, की तू वर्ष दोन वर्ष घरात बसलीस आणि तुझे सगळे खर्च निघून जात आहेत, तू नाही काम केलंस तरी चालेल. तर मी म्हटलं नाही असं नाही आहे. मग ती म्हणाली मग आज ना उद्या तुला बाहेरच पडायचंय, कारण करोना मार्च मध्ये आहे आणि एप्रिल मध्ये नाही आहे, असं नाही आहे ना, तर तुला कधी ना कधी बाहेर पडावंच लागणार आहे. सो आत्ताच ती मनाची तयारी कर, काळजी घे. आणि तिने खूप चांगल्या प्रिकॉशन सांगितल्या होत्या काय काय गोष्टी करायच्या, कारण त्यावेळेला खूप पीक मध्ये होतं करोना. तर त्यावेळेला ज्या गोष्टी करायच्या होत्या, म्हणजे मास्क कुठेही न ठेवता एक डब्बा ठेव, त्याच्यामध्ये मास्क ठेवून दे, कारण आपण काय करतो सेटवर जातो मास्क काढतो आणि मग तो कुठल्या तरी किशात ठेवतो किंवा आपल्या मेकअपच्या किटमध्ये ठेवतो, तर त्याला ऑलरेडी 10 लोकांचे हात लागलेले असतात. मग ते न करता तो मास्क काढायचा, एक वेगळा एक छोटा डब्बा प्लास्टिकचा केला होता, त्याला सॅनिटाईज करून त्याच्यामध्ये तो मास्क ठेवायचा. मग सीन झाला रिहर्सल्समध्ये मास्क काढायचा नाही, फक्त शॉर्ट पुरती काढायचा, अशा सगळ्या गोष्टी. किंवा कोणी काही खायला दिलं, मला एक जास्त सोपं पडलं कारण मी दोन दिवसातन दोनदा जेवते, त्यामुळे मला इतरांच्या ह्याच्यातलं हे बघू काहीतरी दे असं खाल्लं असं काहीच झालं नाही, कारण माझं सॉर्टेड होतं, घरातनं डबा आणायचा, घरी शूटिंगला जेवायचं, त्यामुळे काळजी खूप. आणि मेन म्हणजे आमच्या प्रोड्युसर्सने पण खूप काळजी घेतली, तेजेंद्र नेसवणकर आणि आमची दुसरी प्रोड्युसर, तर तिने सुद्धा खूप केलं. म्हणजे सुवर्णाने आउट ऑफ दी वे जाऊन खूप आम्हाला मदत केली, म्हणजे काळजी घेतली कलाकारांनी, त्यामुळे गेलं सोयीस्कर, म्हणजे आतापर्यंत तरी सेफ आहोत. नक्कीच. एक तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला असा की आर्थिक गणित पण जोडणं महत्वाचं आहे, त्यामुळे काम करणंही गरजेचं आहे. पण आपण या पुन्हा तुमच्या मालिकेच्या टॉपिक कडे वळूयात, कारण आता देविका अनन्याला त्रास देण्यासाठी पुढे काय काय करणार, म्हणजे कधी तिचा पगारच काढून घेणं, घरच्यांना इतरांना त्रास देणं, देविकाची काय म्हणजे पुढचा गेम काय? ऍक्च्युली कसं आहे, मला असं वाटतं देविका ही वाईट नाही आहे असं मला वाटतं. देविका ही प्रॅक्टिकल आहे, कारण काय आहे की मिडल क्लास घरामध्ये प्रॉब्लेम्स हे सतत चालू असतात, आणि काही लोकांची मेंटॅलिटी असते की त्याला सामोरं जायचं किंवा त्याला फेस करायचं किंवा त्याच्यातनं मार्ग काढायचा, काही लोकांची नसते. त्याच्यामुळे मला असं वाटतं देविका ही मेंटॅलिटी, ती मेंटॅलिटी नसलेली बाई, तिला फक्त पैसा पाहिजे, तिला ऐशो आराम पाहिजे, आणि तिला शॉपिंगचं खूप वेळ आहे तिला, त्यामुळे ती सतत शॉपिंगला जात असते. त्याच्या आणि तिचं असं म्हणणं असतं शॉपिंग हे स्ट्रेस बस्टर आहे असं तिचं म्हणणं आहे. तर सतत हातात पैसा असणारी किंवा मी ऍडजस्टमेंट नाही करणार, मला ऍडजस्टमेंट नाही करायची, मला हे हवंय, मला हे हवंय, तर असं ते कॅरेक्टर आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकांनी त्या दृष्टीने बघायला पाहिजे की, आणि मी सांगू का, प्रत्येक घरामध्ये एक देविका असते, कदाचित ती थोडीशी माइल्ड असते किंवा कदाचित ती थोडीशी स्ट्रॉंग असते, पण प्रत्येक घरात देविका असते. म्हणजे काही काही लोकांनी जर आता एपिसोड बघितले ना, तर प्रत्येकाच्या मनामध्ये ना हे येणार, मी तुला 101% सांगते, हो बाई आमच्या नणंदाई अशाच करते, हो बाई म्हणजे भाऊबाई पण अशीच करते, हे तोंड कुठेतरी कुठेतरी होणार, कारण ही ना खूप रिलेट करणारी हे कॅरेक्टर आहे देविका ही, त्यामुळे हे हिट हिट आहे, त्याच्यामुळे टेन्शनच नाही आहे मला. सुप्रिया ताई तुम्ही फिट आहात म्हणजे. पण मला असं विचारायचं आहे तुम्हाला की या सगळ्या भूमिकांचा परिणाम खऱ्या आयुष्यात कसा होतो, म्हणजे तुमचा एक दरारा असतो का तो? हा म्हणजे दरारा असं नाहीये, पण आमच्या घरी आता कसं आहे की माझ्या घरी नवरा मुलगा मुलगी, आता मुलगा माझा जस्ट या पॅन्डेमिकच्या ह्याच्यामुळे अमेरिकेला होता, तो आता इथे आलाय, पण मला असं वाटतं की थोडासा एक होल्ड पाहिजे, म्हणजे
तो आईचा असेल तो वडिलांचा असेल, मुलांसाठी थोडासा, मी धाक नाही म्हणत आहे, धाक अशासाठी नाही की घाबरून काही गोष्टी आपल्याशी शेअरच केल्या नाहीत मुलांनी, मग ते वाईट आहे असं मला वाटतं. तर म्हणजे आमची तेवढी मैत्री पण छान आहे, मी आताही माझ्या मुलीबरोबर माझ्या मुलाबरोबर कुठल्याही लेवलला कुठल्याही याला आम्ही डिस्कस करतो, आम्हाला त्याला काही वाटलं किंवा काय तर आम्ही विचारतो. पण कुठली गोष्ट करताना आई हे करू का हे जी विचारण्याची पद्धत आहे ती आमच्याकडे आहे, त्यामुळे थोडासा दरारा आहे माझा. मला छोटस एक हे करायचं तुमच्यासोबत, गेम सारखं आहे सॉर्ट ऑफ, असे तीन डायलॉग्स आहे माझ्याकडे आणि त्या डायलॉगला तुम्ही तुमच्या खल्लाई का किंवा देवी का अंदाज मध्ये बोलला तरी चालेल. तो पहिला डायलॉग असा आहे की धनंजय माने इथेच राहतात का? धनंजय माने इथेच राहतात का? वा. दुसरा डायलॉग आहे की मग माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा बाहेर, झपाटलेल्या चित्रपटातला आहे. अच्छा, मग माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा बाहेर. वाव. तिसरा अगदी छोटासा, डोळे बघ डोळे बघ डोळे, पछाडलेला डोळे बघ डोळे, डोळे बघ डोळे बघ डोळे बघ डोळे बघ डोळे बघ. सुपर, थँक्यू सो मच सुप्रियाताई, खूप छान वाटलं. म्हणजे एक खलनायिका आणि म्हणजे नायिका खलनायिका हा जो तुमचा प्रवास आहे या शॉर्ट आणि स्वीट इंटरव्ह्यू मधून मला कळालेला आहे. तुम्ही वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद, कारण तुमचं चित्रीकरण पण आहे त्यामुळे तुमचा जास्त वेळ न घेता पण खूप खूप धन्यवाद. तुमचे जे चाहते आहेत आतापर्यंत तुम्हाला विविध भूमिकांमधून प्रेम करतात सुप्रियाताई, त्यांना या मुलाखतीच्या निमित्तानं काही सांगू इच्छिता? काही नाही, आता सगळ्यांना सांगेन की ज्या पद्धतीने आता आम्ही काम करतोय, तुमचं मनोरंजन करतोय, आमचं मनोरंजन करतोय, सगळ्याच गोष्टी आहेत, तर काळजी घ्या सगळ्यांनी खूप. आणि मेन म्हणजे जेव्हा तुम्हाला थोडासा जरी त्रास झाला तर तो सहन करू नका घरात, त्याच्यावर ट्रीटमेंट करा आणि अशाच आमच्या सिरियल बघत राहा, देविकाचे कारनामे बघा, म्हणजे तुमचं जे डोकं असं शांत झालं असेल त्याला अशी चालना मिळेल आणि तुम्ही असे फक्त देविका सारखं काही घरात करू नका, एवढंच म्हणणं आहे. सुपर, थँक्यू सो मच सुप्रियाताई, तुम्ही काळजी घ्या, टेक केअर. येस, थँक्यू, बाय बाय, थँक्यू.